पुण्यातील महिलांबाबत मात्र पुन्हा एकदा सुरक्षितेचा प्रश्न समोर आला आहे, कारण की दिवसेंदिवस पुण्यामध्ये मात्र महिलांच्या अत्याचाराचे प्रमाण मात्र सातत्याने वाढतच आहे. पुन्हा एकदा पुण्यातील बोपदेव घाटामध्ये तिघांनी तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मित्रांबरोबर बोपदेव घाटात गेलेल्या महिलेवर हा अत्याचार केला गेला. तरुणीच्या मित्राने तरुणीला रुग्णालयात दाखल केलं असून या प्रकरणी महिलेचा जबाब घेतला असून अजून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम देखील सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार तरुणी आपल्या मित्रासोबत बोपदेव घाटात गेली होती. त्यावेळी तिथे 3 जण आले. त्यांनी एका जणाने आपण मानवाधिकार संघटनेचे पदाधिकारी असल्याचं सांगत येथे येण्यास मनाई असल्याचं सांगत तरुणीला जबरदस्तीने कारमध्ये बसवत अपहरण करत महिलेवर अत्याचार केला. तरुणीच्या मित्राने महिलेला रुग्णालयात दाखल केले असून सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र आता बलात्काराचा गुन्हा पोलिसांकडून नोंदवण्याचं काम देखील सुरू आहे.